स्वामी परिज्ञानाश्रम एक कलाप्रेमी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात असत. साहित्य कलेची आवडही त्यांनी जोपासली होती. विविध विषयांवरील ग्रंथांचा संग्रह त्यांनी केला होता. काही कविता, संस्कृत श्लोक, ग्रंथ अशा रचना त्यांच्या नावावर आहेत. जगद्गुरु आदिशंकराचार्यांच्या जीवनावर आधारित हाव आणि आम्ही या कोकणी भाषेतील कादंबरी वजा रचनेत जगद्गुरूंच्या आध्यात्मिक प्रवासाचे त्यांनी केलेले वर्णन हे जणू त्यांच्याच आध्यात्मिक वाटचालीचे वर्णन आहे असे वाटते. प्रबुद्ध परिज्ञान व अंतरंग या दोन पुस्तकांमध्ये लोकांचे सहकार्य आपल्याला मिळाले नाही याबद्दलची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. समकालीन संतांसोबत संवाद साधण्याची स्वामीजींना आवड होती. संत सत्पुरुषांच्या भेटीसाठी ते स्वतः जात असत. प्रसंगी अनेक संत त्यांना भेटायला येत असत. अध्यात्म मार्गातील अधिकारी असलेल्या सत्पुरुषांच्या भेटीतील संवाद हा जनसामान्यांच्या आकलनापलीकडचा असतो. हा संवाद कधी शब्दातून घडत असतो तर कधी शब्दांशिवाय घडत असतो. या संदर्भात एक प्रसंग नमूद करावासा वाटतो. संत पाचलेगावकर महाराज एकदा खामगावहून स्वामीजींना भेटायला आले होते. स्वामीजींना पाहताच त्यांनी स्वतःकडे असलेले अनेक विषारी सर्प स्वामीजींच्या गळ्यात घातले. हे दृश्य पाहणाऱ्या भक्तांच्या काळजाचा ठोका क्षणभर चुकला. परंतु स्वामीजींनी अगदी सहज भावाने ती शिवभूषणे धारण केली. स्वामीजी शिवस्वरूपच असल्याची खूण पटवून देण्यासाठी जणू संत पाचलेगावकर महाराजांनी ही लीला केली असे भक्तगणांना वाटले. परदेशात राहणाऱ्या आपल्या अनुयायांना अध्यात्माची आवड निर्माण व्हावी, ईश्वरावरील त्यांची श्रद्धा दृढ व्हावी या हेतूने स्वामीजी परदेशातही जाऊन आले. कर्तव्य परायणता, माता पित्यांची सेवा आणि ईश्वरावर दृढ श्रद्धा असा सोपा साधना मार्ग त्यांनी सांगितला. शिवाजी पार्क येथे भरलेल्या अखिल भारतीय सारस्वत संमेलनामध्ये सर्व सारस्वत मठांचे मठाधिपती उपस्थित होते. या प्रसंगी स्वामीजींनी त्यांच्यासोबत हितगुज केले. लाखोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या समाजाला मार्गदर्शन केले. दिव्यांग व विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी विरारजवळ गोविंद येथे स्वामी परिज्ञानाश्रम औद्योगिक आणि शैक्षणिक संस्थेची स्थापना त्यांनी केली. समाजातील दुर्बल घटकांबद्दल त्यांना अतिशय कळवळा होता. या संदर्भात त्यांच्या एका भक्ताने सांगितलेली आठवण येथे उद्धृत करावीशी वाटते. दुपारच्या वेळी स्वामीजी एका भक्तासोबत आपल्या कारने प्रवास करत होते तेव्हा काही स्त्रिया भर उन्हात डोक्यावर पाण्याचे हंडे घेऊन रस्त्याने जात असल्याचे त्यांनी पाहिले. त्यांनी कार थांबवून कुठे जायचे आहे असे त्यांना विचारले. त्या ठिकाणाहून बऱ्याच दूरच्या अंतरावर असलेल्या गावात त्या स्त्रियांना जायचे होते. स्वामीजींनी त्यांना कारमध्ये बसवले आणि आपली वाट वाकडी करून त्या स्त्रियांना त्यांच्या गावात सोडले. या प्रसंगी सोबत असलेल्या भक्ताला त्यांनी सांगितले, मानव सेवा करण्याची कोणतीही संधी वाया घालवू नका, तीच खरी ईश्वराची सेवा आहे.
आपल्या सहज वागण्यातून सत्पुरुष अशा प्रकारे जीवनमूल्यांची शिकवण देत असतात. सारस्वत समाजातील तरुणांना गृह उद्योग, लघु उद्योग सुरू करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी चित्रापूर सारस्वत यंग मेन्स असोसिएशन म्हणजे CYMA सीमा या संस्थेची स्थापना केली. दुर्बल वर्गातील गृहिणींना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होता यावे म्हणून त्यांना फावल्या वेळेत करता येतील असे गृह उद्योग त्यांनी शांत सुखदा या उपक्रमातून सुरू केले. याच उपक्रमाच्या माध्यमातून त्यांच्या अनुयायांनी विविध दुर्गम भागात वैद्यकीय शिबिरे घेऊन रुग्णसेवाही केली. वडीलधाऱ्या वृद्ध माणसांना आदराने वागवावे, त्यांची काळजी घ्यावी याबाबतीत ते नेहमीच आग्रही असत. एकाकी वृद्धांचा वृद्धापकाळ ईश्वर सानिध्यात सुखकर व्हावा म्हणून मठाच्या जवळच आनंदाश्रय नावाचे एक वृद्धाश्रम त्यांनी उभारले. काळाची पावले ओळखून काळासोबत चालण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रगतीशील विचारांच्या स्वामीजींचे मन परंपरावादी लोकांना कळू शकले नाही. अशा लोकांनी नेहमीच त्यांना विरोध केला, परंतु त्यांची तमा न बाळगता स्वामीजींनी लोककल्याणाचे आपले कार्य अविरतपणे चालू ठेवले. स्वामीजी शक्ती उपासक होते. सद्गुरु श्रीमत आनंदाश्रम स्वामीजींच्या प्रेरणेने श्री राजराजेश्वरी देवीची उपासना ते करत असत. जगज्जननीची सेवा त्यांनी कशा प्रकारे केली हे आपण पाहणार आहोत पुढील पुष्पात.